शाहूंचा वारस दंगलीला प्रोत्साहन देऊ शकत नाही, खरे वारसदार हे शाहू महाराज आहेत, असं विधान करून जितेंद्र आव्हाडांनी संभाजीराजेंवर टीका केली होती आणि त्याविरोधात संभाजीराजेंच्या समर्थकांनी आव्हाड यांच्या गाडीवर हल्ला केला. पाहूया जितेंद्र आव्हाडां संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट. जसे आत्ताचे शाहू आहेत त्यांना छत्रपती म्हणाले मला काहीच वाटणार नाही, त्या वंशाचं रक्त ते पुढे घेऊन जात होते, त्या रक्तात काय होतं आणि यांच्या रक्तात काय आहे हे तपासण्याची गरज आहे. विशाळगडावरचा वाद अजूनही धगधगतोय. माजी खासदार संभाजीराजेंच्या 3 समर्थकांनी ठाण्यात जितेंद्र आव्हाडांच्या गाडीची तोडफोड केली. विशाळगडावरच्या अतिक्रमण हटाव आंदोलनाचं नेतृत्व संभाजीराजेंनी केलं, मात्र त्या आंदोलनात समाजकंटकांनी संबंध नसलेल्या गावात घरं, वाहनं, धार्मिक स्थळांची तोडफोड केली. त्यावर आपण संभाजीराजेंना कधीही छत्रपती म्हणणार नाही म्हणून आव्हाडांनी भूमिका घेतली आणि त्याच विधानावरून आव्हाड घराकडे जात असताना त्यांची गाडी सिग्नल जवळ थांबली आणि त्याचा फायदा उचलत आधीपासून तिथं थांबलेल्या संभाजीराजेंच्या स्वराज्य संघटनेच्या 3 जणांनी आव्हाडांच्या गाडीवर हल्ला केलाय. पाठीमागेच पोलिसांची गाडी होती, मात्र पोलीस पोहोचण्याआधीच हल्लेखोरांनी पळ काढला. त्यांना जो अधिकार होता, त्यांची जी वंश परंपरा होती, त्या वंशाचं रक्त ते पुढे घेऊन जात होते, त्या रक्तात काय होतं आणि यांच्या रक्तात काय आहे हे तपासण्याची गरज आहे. शाहू महाराजांच्या घराण्यातला माणूस असं वक्तव्य करतो ज्यांनी दंगल होऊ शकते तो शाहू महाराजांचा वारसदार होऊ शकत नाही. जसे आत्ताचे शाहू आहेत त्यांना छत्रपती म्हणाले मला काहीच वाटणार नाही, कारण का त्यांचा तो स्वभाव. त्या माणसाने गावात जाऊन माफी मागितली लोकांची, माझी चूक झाली, माझ्या म्हणजे जे राजघराण्यांनी करायला पाहिजे ते केलं त्यांनी, विश्वास संपादन केला, लोकांना धीर दिला की मी तुमच्या बरोबर उभा आहे. युवराज छत्रपती संभाजीराजे यांचं रक्त तपासावं लागेल, ते छत्रपती घराण्याचे आहे हे अशा पद्धतीचं बेताल वक्तव्य खालच्या पत्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या घराण्याविषयी केलेलं. जितेंद्र आव्हाड, तू मर्द असतास तर पळालास नसतास, तू पळालास ही सगळ्यात मोठी आज महाराष्ट्राला कळलं आहे, तू पळपूट आहेस. आणि स्वराज्य संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी घेतलेली. रक्त तपासावं म्हणजे जर तुम्ही शाहू महाराजांच्या वंशामधले आहात तर तुमच्या हातनं दंगली पेटवण्याचं काम होऊ शकत नाही. राजर्षी शाहू महाराज अख्ख्या महाराष्ट्राला दिशा देऊन गेले आणि तुम्ही दिशाहीन वागतात, तुम्ही कसा वारसा सांगू शकता म्हणजे शाहू महाराजांचा? तुमच्या वडिलांनी बेदखल करून टाकलं तुम्हाला, तुमच्या वडिलांनी सांगितलं की हे काय माझ्या मुलगा करतोय हे मला मान्यच नाही. म्हणजे एखाद्या वडिलांनी एखाद्या पोराला बेदखल करणं हे किती मोठी गोष्ट आहे. ते शाहू महाराजांचे वारसदार आहेत खरे, तुम्ही कसले वारसदार? या वादाचं मूळ काय आणि ते कुठून सुरू झालं तेही पाहूया. हा विशाळगड किल्ला आहे आणि या भागात मुस्लिमांसह हिंदूंनीही अनेक वर्षांपासून 158 अनधिकृत बांधकामं केली आहेत. याविरोधात संभाजीराजेंनी आंदोलन छेडलं, मात्र आंदोलना आडून जमावानं किल्ल्याच्या पायथ्यापासून 3 किलोमीटर दूरच्या गजापूर या गावाला टार्गेट केलं, ज्या गावाचा अतिक्रमणाशी कोणताही संबंध नव्हता. तोडफोडीनंतर संभाजीराजेंच्या भूमिकेत संभ्रमही दिसलाय, कारण त्यांच्या आंदोलकांमध्ये काही विविध संस्थांचे आंदोलक सामील झाले होते. तोडफोडीचं समर्थन संभाजीराजेंनी केलं नाही, मात्र जे घडलं ते चूक होतं असं म्हणत तोडफोड करणाऱ्यांचा निषेधही त्यांनी नोंदवला नाही. या उलट संभाजीराजेंचे वडील खासदार शाहू महाराज गजापूर गावात गेले आणि संबंध नसलेल्या गावात घडलेल्या प्रकाराचा त्यांनी निषेध नोंदवलाय आणि संभाजीराजेंच्या आंदोलनावर खुद्द शाहू महाराजांनीच टीका देखील केली. महाराजसाहेब तिथं एका बाजूला संभाजीराजे आक्रमक होते तर आज तुम्ही दिलासा द्यायला गेला होता, एकूणच हे दोन्ही चित्र विरोधात असंच आहे, मात्र महाराष्ट्राच्या दृष्टीने हे चित्र कशा पद्धतीने तुम्ही वर्णन? महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून हे बरोबरच नाही आहे, कारण हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराने काहीच इथं झालेलं नाही आहे. हे मुख्य आहे, शिवाजी महाराज असते आता तर त्यांना कुठली पनिशमेंट मिळाली असती तुम्हाला माहीत आहे. मी शाहू महाराज असे म्हटलेत की मला कल्पना नाही, मला एवढंच सांगायचं आहे, मला कोणी कोण दोषी आहे मला काही ह्याच्या संदर्भात बोलायचं नाही.
मला एवढंच माहीत आहे की जे काय प्रकार घडला तिथं ते काय समर्थन करण्यासारखं नाही आहे. सगळ्यात प्रामुख्याने हे सगळं ह्याची कल्पना प्रशासनाला होती काय नव्हती. मी इतके दिवस सांगत होतो की तुम्ही मुख्यमंत्र्यांच्या मीटिंग लावा, तुम्ही नेलंच का, तुम्ही कशाला त्या त्यांना. मी हेही कल्पना दिली की शिवभक्तांच्या मध्ये आक्रोश आहे. निमित्त नुसतं तुम्ही उशीरच का केला, हा शिवभक्तांच्यावर आक्रोश आहे. शिवभक्तांचा तुम्ही निर्णय का घेतले नाही. अरे ज्याच्या वडिलांनी त्याला सांगितलं की तू जे केलं तर चुकीचं केलं, बदनाम करून टाकलं आपल्या घरानं, त्यांच्यामध्ये त्याला काय बोलायचं. मी हे सांगत हे म्हणत नाही की त्यांनी मस्जिद तोडली, पण त्यांनी संधी दिली दुसऱ्या टोळक्याला वरती घुसायची, त्यांच्या आड हल्ला झाला, त्याला ते जबाबदार आहेत, ते आरोपी आहेत. की छत्रपती शिवाजीराजेंचे हे वारसदार राजर्षी शाहू यांचे विचार यांच्याशी गद्दारी संभाजीने केली. खरं राजकारण त्याच्या मागचं हे आहे की तुमच्या मनामध्ये आग आहे, जळतं आहे तुम्हाला की तुमचे वडील खासदार झाले, तुम्हाला खासदारकीचं तिकीट हवं होतं. विरोधकांचा आरोप आहे की विशाळगडावरच्या आंदोलनात संबंध नसलेल्या गावाला टार्गेट करण्यात काही हिंदुत्ववादी संघटनांचा हात होता, त्यात संभाजीराजांच्या आंदोलनाचा वापर झाला किंवा संभाजीराजांनी तो होऊ सुद्धा दिलाय. दुसरीकडे 2 वर्ष पाठपुरावा करूनही सरकारनं योग्य वेळी अतिक्रमण का हटवलं नाही म्हणून संभाजीराजांनी प्रशासनावर बोट ठेवलंय. युवराज छत्रपती संभाजीराजे यांचं रक्त तपासावं लागेल, ते छत्रपती घराण्याचे आहे हे, अशा पद्धतीचं बेताल वक्तव्य खालच्या पत्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या घराण्याविषयी केलेलं. जितेंद्र आव्हाड, तू मर्द असतास तर पळालास नसतास, तू पळालास ही सगळ्यात मोठी आज महाराष्ट्राला कळलं आहे, तू पळपूट आहेस. आणि स्वराज्य संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी घेतलेली. आणि त्यांना वाटत असेल गाडीवर मला दगड मारला म्हणून मी त्यांच्या विरोधात बोलणार नाही, तर आता मी अजून त्वेषाने तीव्रतेने बोलेन. माफी तर मी मेलो तरी मागणार नाही, मी मेलो तरी माफी मागणार नाही. माफी त्यांनी पाहिजे मागली पाहिजे, मागितली पाहिजे महाराष्ट्राची, की त्यांच्यामुळे पहिल्यांदा एक मस्जिद पडली. आणि मी त्याच्यासाठी बोलतोय, मला छत्रपतींच्या विरोधात किंवा त्यांच्या बाजूने काही घेणं देणं पण नाही. विशाळगडावरच्या प्रकारात सरकारच्या वेगवेगळ्या भूमिका आहेत. एकीकडे सरकारनं तोडफोड करणाऱ्यांसहित संभाजीराजांवर गुन्हा दाखल केलाय, दुसरीकडे तोडफोडीनंतर देवेंद्र फडणवीसांनी हिरव्या झेंड्याचं विधान करत अप्रत्यक्षपणे आंदोलनाला पाठिंबा दिला, आणि तिसरीकडे दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी गजापूर गावात जाऊन पीडितांचं सांत्वन केलंय. मात्र घरं, धार्मिक स्थळं, वाहनांची नासधूस कुणाच्या आदेशानं झाली? बंदोबस्त असूनही इतक्या मोठ्या संख्येनं समाजकंटक, हातोडे, कुऱ्हाडी घेऊन किल्ल्याच्या पायथ्यापर्यंत कशी पोहोचली हे अस्पष्ट आहे. मात्र आव्हाडांच्या टीकेनंतर संभाजीराजांच्या समर्थकांनी आव्हाडांच्या गाडीवर हल्ला केल्यानं या विषयाला वेगळे फाटे फुटले. गणेश थोरात, TV9 मराठी, ठाणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.